नांदेड़ में एक दलित युवक ने अंबेडकर जयंती धूमधाम से मनाई थी इस बात की खुन्नस गांव के स्वर्ण युवकों को थी इसी खुन्नस की वजह से शादी के वक्त बाराती में दलित युवक को घेरकर धारदार हथियार से उसे मौत के घाट उतार दिया गया मृतक वंचित बहुजन आघाड़ी के सदस्य दलित युवक अक्षय भारेराव की हत्या को लेकर वंचित बहुजन आघाड़ी कार्यकर्ताओं ने संविधान चौक पर आंदोलन कर न्याय की मांग की है मृतक दलित युवक अक्षय के भाई आकाश बालेराव की शिकायत पर ग्रामीण पुलिस ने संतोष संजय तिड़के कृष्णा गोविंद तिड़के नीलकंठ रमेश तिड़के नारायण विश्वनाथ तिड़के शिवाजी दिगंबर तिड़के समेत कुल नौ लोगों के खिलाफ हत्या और एट्रोसिटी एक्ट के तहत केस के दर्ज किया है सात आरोपियों को शनिवार को कोर्ट में हाजिर किया गया कोर्ट ने आरोपियों को नौ जून तक पुलिस कस्टडी में भेज दिया है दलित युवक अक्षय भालेराव की हत्या आरोप वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ताओं में काफी नाराजगी है जिसको लेकर या कडा विरोध किया गया आज वंचित बहुजन आघाडी नागपूर शहर चवतिने हा नारे निदर्शने आणि तीव्र आंदोलनाचा कार्यक्रम याच्यासाठी आहे की आजपासून 6 दिवसापूर्वी मुंबई आंबेडकर भवन जवळ युवक आघाडीच्या आमच्या होरळ काय नाव परमेश्वर रणसूर या युवक युवक आघाडीच्या अध्यक्षावर प्राणघातक हल्ला करण्यात आला त्याचप्रमाणे परवा नांदेड येथे आशी अक्षय भालेवराव याची निघून हत्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याची करण्यात आली एकंदरीत जेव्हा जेव्हा वंचित बहुजन आघाडी या देशामध्ये अन्याय अत्याचाराच्या विरोधात वंचितांच्या आदिवासींच्या प्रश्नासाठी आपल्या न्याय हक्कासाठी जेव्हा आंदोलनाची भूमिका घेते त्या त्यावेळेस इथली भांडवलवादी सरकार इथलं मनुवादी सरकार इथलं ब्राह्मणवादी सरकार हे वंचितांचा आवाज दाबण्यासाठी ह्या देशात आणि ह्या महाराष्ट्रामध्ये प्रयत्न करीत असते आज व संसदेमध्ये भारतीय संसद ज्याचं संविधान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून अजरामर करून टाकलं त्या संसद भव भवनामध्ये आजपर्यंत ला लाव लाव ठेवत ला, ला, असलेली राजमुद्रा हे बदलवून इथल्या मनुवादी सरकारनं आज तिथे राजदंड लावून ठेवला हे मनुवादी सरकार पुन्हा आणण्याचं हे धोतक आहे हे त्याची तयारी चालू आहे म्हणून या घटनेचा आम्ही निषेध करतो तसेच हे राष्ट्रीय कुस्तीपटू ज्यांनी आपल्या देशाचा सन्मान आणि मान राखण्यासाठी राखला आणि ऑलिम्पिक मेडल त्यांनी जिंकले पदक त्यांनी जिंकले आज दीड महिन्यापासून तो बी जे पीच्या खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधामध्ये जंतर मंतरवर ते आ उपोषणावर बसले आहे आंदोलन करीत आहे ह्या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे की नाही संविधानाचा मान सन्मान इथे राखल्या जात जातो की नाही त्याच्यावर सध्या अड साधी अटक सुद्धा त्या ब्रिजभूषणला करण्यात आली नाही आणि एक सामान्य कार्यकर्ता माणूस एक भारतीय नागरिक जेव्हा त्याच्यावर असे आरोप होतात तर त्यांना जेलमध्ये डांबण्यात येते तत्काळ कारवाई करण्यात येते हा बी जे असल्यामुळे इथली सरकार त्याला अटक सुद्धा करू शकत नाही एनबीसीएल न्यूज केले राजकुमार मोहड़ के, राज के साथ की रिपोर्ट